नमस्कार मी आकाश जाधव ह्या महिन्याचा स्टडी प्लॅन मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा होता जशी आय बी पी एस पी ओची मेन संपली आणि एस बी आय मेडिकलची प्री संपली त्याच्यानंतर विद्यार्थी ज्यावेळेस विचारायला लागले मी मागच्या तीन चार दिवस काउन्सिलिंग केल्यानंतर मला असं वाटतं कुठेतरी की प्रत्येकाला सांगत असताना एक तोच तोचपणा जो आहे तो येत होता मग तर मला असं वाटलं की हा सगळा पार्ट एकदा तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा की पुढचा एक महिना साधारणतः डिसेंबरमध्ये तुम्ही अभ्यास करताना काय पाहिलं पाहिजे काय आपल्या अभ्यासामध्ये बदल केले पाहिजेत हे सगळं सांगत असताना आय बी पी एस पी ओची मेन्स मी ही जी आहे ॲज अ स्क्राईब म्हणून अभ्यास झालो होतो तर त्याच्याबद्दलची अपडेट मागच्या दोन तीन दिवसात मला जमले नाही तर पण पण आपलं जे मंथली सेशन आहे एक तारखेचं एक डिसेंबरचं बारा वाजता त्यामध्ये मी आय बी पी एस पी ओ मेन्सवर आणि त्याच्या कट ऑफवर बाकी माझ्या एक्झामच्या अनुभवाबद्दल आणि त्याचा फायदा आपल्याला एस बी आय पी ओ मेन्सला कसा करून कसा करून घेता येईल हा वाला पाठ त्या एक्झाममध्ये त्या सेशनमध्ये जे आपलं मंथली सेशन आहे एक तारखेचं त्यामध्ये मी सांगतो पण सध्या मला असं वाटतं सध्या व्हिडिओ जर तुम्हाला ही स्पीड ओके वाटत तर त्याने ठेवा नाही तर वन पॉईंट टू फाय किंवा वन पॉईंट फायच्या स्पीडनं तुम्ही व्हिडिओज देतो बघू शकता तुमच्या स्पीडच्या हिशोबानं सध्या आता ह्या सगळ्या एक्झाम झाल्याच्यानंतर मी आधीपासून सांगितले की टाईम टेबल बनवणं आपल्या अभ्यासाचा टाईम टेबल बनवणं सगळ्यात सोपं काम आहे फक्त आपण प्रत्येक गोष्टीला तेवढं वेटेज जे ते वेटे दिलं पाहिजे आता सध्याला तुमच्यासमोर नोव्हेंबर महिना झालेला आहे ऑलमोस्ट आपण या वर्षीच्या एक्झाम कॅलेंडरच्या शेवटी शेवटी पोचतो आहे असं मुलं म्हणतात मी नाही म्हणत आहे का तर मला याच्यानंतर पण तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्यानंतर खूप एक्झाम दिसतात एकानंतर एक परीक्षा दिसतात सध्या तुम्हाला एक्झाम कोणती आहे आय क्रेडिकल मेन्सची आहे जी पंधरा जानेवारी एक्सपेक्टेड आहे एसबीआय पी ओ प्रीची एक्झाम एक्सपेक्टेड आहे सतरा अठरा एकोणावीस वीस हो सोमवार मंगळ ते सुद्धा एक्झाम होऊ शकते शनी रवी सोम मंगळ अशा कंटिन्यू एक्झाम होऊ शकते एसबीआय पी ओची मेन्स ती जानेवारी एक्सपेक्टेड आहे सी जी एलची प्री डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून चालू होऊन जाईल एफ सी आय ची ए जी थ्रीची एक्झाम मला असं वाटतं जानेवारीची जितके काय संडेज आहेत ते प्रत्येक संडेला कारण की एक्झाम किंवा ट्रेड जास्त आहेत या जा पाठीमागची जर्नलिस्ट आहे डेपो आहे टेक्निकल आहे मुलांनी डेपो म्हणावं डेपोट होऊ नये कारण की खूप वेळेस काउन्सलिंग लावल्यानंतर पण मुलं त्याचं प्रोनौन्सिएशन व्यवस्थित करत नाहीत पुढे अकाउंटन्सीचा पार्ट आहे या सगळ्यांचे एफ सी एफचे जे आहेत जा ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आहेत एसओप्रीची एक्झामिनेशन डिसेंबरच्या शेवटी शेवटी आहे त्यातल्या काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे सध्याला की आता अभ्यास करत असताना आय बी पी एस एसू सांगतोय मी ॲग्रिकल्चरच्या मुलांचं की सध्या मी मागच्या काही वर्षापासून एक दोन वर्षापासून जेंडर बँकिंगला आलो होतो पण सभाव मला पाहिजे तितका निकाल जो तो त्या एक्झाममधून मिळाला नाही तर सध्या मी एफ ओवजी एस बी ए क्लास लक्ष देऊ का तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ह्या विद्यार्थ्यांना शेवटच्या कॅटेगरीच्या ॲग्रिकल्चरच्या चे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी ए एफ ओ ही एकमेव ऑपॉर्च्युनिटी नाही ए एफ ओच्या सोबतसोबत तुमच्या हातामध्ये एफ सी आयची पण एक्झाम आहे जर तुम्ही टेक्निकलमधून अप्लाय केली असेल काही लोकांनी आपलं डोकं लावलं आहे तिथं की एफ सी आयमध्ये ह्या मुलांना सांगतोय टेक्निकलला न अप्लाय करता मी जनरल बँकिंगच्या तयारी लागलो म्हणून मी डेपोला अप्लाय केलं इतका विचित्र त्यांनी जो शोध जो, जो लागलेला आहे त्या डेपोमध्ये सगळे इंजिनियर्स आणि टेक्निकल ग्रॅज्युएट्स पडलेले आहेत त्या जनरल जेन्डर बँके जनरलमध्ये एफ सी आय जनरलमध्ये त्यातही सगळे इंजिनियर्स आणि बाकी टेक्निकल ग्रॅज्युएट्स पडलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करताना टेक्निकललाच अप्लाय करायला पाहिजे करायला पाहिजे होतं काय तर म्हणते सर टेक्निकलला अप्लाय केलं तर आम्हाला एफ सी आयच्या मेन्समध्ये एकशे वीस मार्काचा तो जो टेक्निकल पोरशेने तो, 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 केमेस्ट्री, केमेस्ट्री तो केमेस्ट्री केमेस्ट्री आला असता तो सगळ्यांनाच आला असता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स केमिस्ट्री आणि ॲग्री असा एक सेक्शन आहे आणि बॉटनी झोन ॲग्री असं काहीतरी आहे वाटतं पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या त्यात थोडीच तुमचं सगळं एग्री आहे त्यात केमिस्ट्री झू केमिस्ट्री बॉटनी झूचा पार्ट येतो जर बॉटनी झूवाला मुलगा जो आहे त्यांना ॲग्री अवघड जाणार आहे जो ॲग्रीचा मुलगा आहे त्यांना बॉटनी झूवाला पार्ट अवघड जाणार आहे तर त्यामुळं मागच्या वर्षी ज्या मुलांचं मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसला एफ सी एच्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं ते पेपर वनवर झालं होतं पेपर टूमध्ये दे त्यांचे मार्क खूप कमी होते हे माझा विश्वास बसत नसेल तर जी मुलं जॉईन झाली त्यांना एकदा विचारून बघा त्यामुळं दोन हजार हे एफ सी आयची ॲडवर्टिजमेंट जी आहे ती नेहमी नेहमी नाही ने येत तीन तीन वर्षाला एकदा येते म्हणून या दोन्ही एक्झाम तुमच्या लागून आलेला असल्यामुळं सध्याला ॲग्रिकल्चरचे असे विद्यार्थी जे तयारी करत आहेत आणि ज्यांना जेंडर बँकिंग तयारी करत आहेत मला असं वाटतं तुम्ही तुमचं लग सध्याला आणि जेंड्र बँकिंगमध्ये समभाऊ त्यांना तेवढ्या हा काही गोष्टी करता करताना आल्या अशा विद्यार्थ्यांनी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला एफ सी आयच्या निमित्तानं आहे त्यासाठी एसओ पण द्या एसो, एसो तर रॉटरी आहे पण सोबतसोबत एफ सी आय काय म्हणतो मी आता तुम्हाला असलेल्या दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव ज्या काही जागा आहेत त्या फक्त तीन राज तीन मोठ्या राज्यांमध्ये डिवाईड आहेत आणि राहिलेल्या दोन राज्यांमध्ये तर त्या एक्झामचं वातावरण पण नाही गुजरातमध्ये वातावरण नाही आहे छत्तीसगडमध्ये ॲज सच ॲग्रिकल्चरच्या एक्झामचं किंवा टेक्निकलवाल्या पार्टचं एफ सी आय जे जिथे टेक्निकलचे जास्त कॅन्डिडेट महाराष्ट्रातून आहेत म्हणून असं समजा की ते दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव जागा या फक्त आपल्या रिजनला आहेत बाहेरच्या मुलांचं अतिक्रमण कमी आहे त्या पाठीमागचं कारण नॉर्थमध्ये ऑलरेडी इतक्या जागा आहेत की त्या मुलं इकडे नाही त्यांची इच्छा नाही होणार एफ सी आय झोन चेंज करत देते रिटायरमेंट होईपर्यंत त्यामुळे ते त्यावेळेस ते सुद्धा रिझन आहे की बाहेरचे मुलं अप्लाय करणार तर हे अख्ख्या दोनशे ब्याण्णव तीनशे ज्या जागा आहेत ह्या फक्त तुमच्यासाठी आहेत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून तो एक पाठ त्यांना सांगायचा होता राहिल्याविषयी काही लोकांनी आय पी ओला अप्लाय केल्याने त्यांचं असं म्हणणं होतं की कशावर एवढ्या मोठ्या एक्झामला अप्लाय करायचं आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे आयबीपीएस पी ओची प्रीचे निकाला आलेले आहेत प्रीचा निकालानंतर त्यांना आयबीपीएस पी ओची मेन्स खराब गेली पण ह्या आयबीपीएस पी ओच्या मेन्समधून ते खूप गोष्टी शिकले जे की ते एस बी आय पी ओ मेन्समध्ये वापरता आले असत्या पण एस बी आय पी ओ मेन्सचा फॉर्मच भरलेला नाही अशा लोकांनी तर तुम्ही ज्या काही गोष्टी आय बी पी एस पी ओ मेन्समध्ये शिकले त्याचा फायदा काय सध्याला म्हणून ॲटलीस्ट ह्या टाईपचे ॲप्लिकेशन हे लॉजिकल सोडून की याच्यामध्ये माझं होणार नाही म्हणून मी ते अप्लाय करत नाही अरे तो सेम सिलेबस से आहे तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं त्यामुळं तुम्ही तेही करायला पाहिजे होतं तुम्ही आय पी ओ मे आय पी ओला सुद्धा अप्लाय करायला पाहिजे होता असं मला वाटतंय तर काही विद्यार्थी त्याकडे त्याचे होते काही आय बी पी एस ओच्या विद्यार्थ्यांनी एफसीएला अप्लायच नाही केलेले असंही काही विद्यार्थी सापडले सीजेला मात्र ज्यांना ज्यांना मी बोलू ॲप्लिकेशनची फीस कमी असल्यामुळे तसंही नंबर ऑफ वेकन्सीज जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी अप्लाय केलेलं आहे तर एक्झामच्या सोबतसोबत अजून एक अपकमिंग एक्झाम त्यामध्ये ॲड होईल ती आहे एल आय सी ए ओची प्री ती एक्झाम एक्सपेक्टेड आहे ट्वेल्थ ऑफ फेबला याच्याशिवाय इतर ज्या काही नवीन नोटिफिकेशनबद्दलची माहिती आहे तर जुनं यातला सगळा पार्ट मी वेगवेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितला होता पण नवीन नोटिफिकेशनबद्दलचा पार्ट मी मंथली सेशनमध्ये एक तारखेच्या सांगून देईल ज्या अपकमिंग नोटिफिकेशन आहेत त्याबद्दल हा सध्याचा आ, आपला पार्ट आहे आप आता तिथून पुढे येतं की अभ्यासाचा आपला शेड्यूल कसा असला पाहिजे मला व्हिडिओ खूप जास्त लाँग घ्यायचा नाही आहे शॉर्ट अँड स्वीट ठेवायचा आहे तर त्यामुळं आता या एक्झामसमोर असताना काहींच्या आता याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीची मुदत बाबा काहींनी एस बी ओला अप्लायज केले नाही आहे काही लोकांनी एफ सी एला अप्लाय केलं नाही आहे काही लोकांनी एसओचा जो पार्ट आहे ते फक्त एसओ करत आहेत त्यांना सोबतसोबत एफ सी एची जोड जी त्यांना द्यायची आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सध्याला त्यातल्या त्यात मी ओच्या विद्यार्थ्यांना साईडला ठेवतो त्यांचा शेवटी याच्यामध्ये पार्ट सांगतो सा मी एखाद्या वेळेस ओचा पार्ट विसरून जाईल त्यामुळं इथे आय बी पी एस ओच्या विद्यार्थ्यांचं स्टडी पॅटर्न मी तसंही त्यांना थर्टी डेजचा स्टडी प्लॅन सांगितलेला आहे त्याचा एक व्हिडिओ पाठीमागे पंचवीस तारखेला मी अपलोड केलेला आहे तर आय बी पी एस ओच्या विद्यार्थ्यांनी तेवढा एक स्टडी प्लॅनचा व्हिडिओ जो तो बघून घ्या तेव्हापर्यंत आता सध्याला मी विद्यार्थ्यांचे दोन पार्ट करतो पहिले जुने असे विद्यार्थी ज्यांनी सिलेबस कम्प्लीट केलेला आहे शंभर टक्के किंवा नव्वद टक्क्यापेक्षा असं सिलेबस कम्प्लीट केलेलं आहे किंवा त्यांनी वर्षी दोन हजार बावीसमध्ये काही प्रेलिम्स काढलेले आहेत आय बी पी एस पी ओची प्रेलिम काढली समजा आय बी पी एस क्लिची प्रेमिम प्रेलिम काढली आहे ग्रामीण बँकेची मेन्स देऊन आलेले आहेत असे जे काही विद्यार्थी आहेत ह्यांच्यासाठी वेगळं आणि ज्यांचा अजूनही इनकम्प्लीट सिलेबस आहे हा एक पार्ट आणि दुसरं नॉट एबल टू ह्या वर्षी ज्यांची प्रिज जी आहे ती समव क्रिया झालेली नाहीत याच्यामध्ये पण मला दोन ग्रुप दिसले बघा पहिला ग्रुप जो स्वतःहून म्हणतो की हो माझा अभ्यास झालेलाही मला हे 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 कम्प्लीट करायचं आहे असे अभ्यासाला लागून गेले आहेत पण याच्यामध्ये अजून एक ग्रुप सापडला जो येऊन समोर बसतो आणि बसल्यानंतर सांगतो की सर माझा सगळा अभ्यास झालेला आहे तरी पण माझे मार्क्स एक्झाममध्ये वाढत नाहीत तर म्हणतो दादा दाखव तुझे मार्क्स किती येते तर ह्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली टेस्ट बघितली दुसरी बघितली तिसरी बघितली करिकल प्री बघितली पी ओ प्री बघितली ग्रामीण बँकेच्या टेस्ट बघितल्यासोदॅट सुद्धा ट्रेसनिंग कसं आहे ते कळतं एस बी आयच्या आय बी पी एसच्या बघितल्या इतर एक्झामसुद्धा त्यांचं इंग्लिश कसं आहे ते कळतं हे सगळं पाहिल्याच्यानंतर ज्यावेळेस असं कळतं की त्याचा प्रत्येक एक्झामचा पर्सेंटेज वीस तीस चाळीस आहे आणि ज्यावेळेस तो असं म्हणतो की माझा सगळा अभ्यास झालेला आहे तो स्वतःशी खोटं बोलतो आहे तो स्वतःशी खोटं बोलतोय आणि आमच्याशी खोटं बोलतोय एवढं जर सगळा अभ्यास झाला असेल तर इथपर्यंत वीस तीसपर्यंत पर्सेंटेज चाळीस ठीक का दिळस पण वीस तीसपर्यंत पर्सेंटेज येणार नाही हे ये स्वतः ओळखायचं आणि लवकरात लवकर आपापल्या पद्धतीने ऑफलाईन अभ्यास असेल ऑनलाईन अभ्यास असेल तर त्या अभ्यासाला लागायचं आहे यांनी ओव्हरऑल काय काय करायचं आहे त्याच्याबद्दलचा पार्ट मी आपला जो तीन तारखेचा तीन नोव्हेंबरचा स्टडी प्लॅन झाला होता त्याच्यामध्ये बावन्न मिनिटापासून पुढे हा मला पाठ सांगितला होता की त्यांनी काय काय अभ्यास करायचा तो त्यांनी सध्याला जास्त अभ्यास ऑफलाईन अभ्यासावर अभ्यासा, अभ्यासा, अभ्यासा अभ्यासा लक्ष ठेवायचं आहे त्यामुळं या ह्या विद्यार्थ्यांनी सध्याला तीन नोव्हेंबरचा जो माझा स्टडी प्लॅन आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा ज्याच्यामध्ये बावन्न मिनिटापासून ते शेवटपर्यंत खूप डिटेलमध्ये मी डिस्कस केलं की त्यांनी काय करायचं ते आता आपण पार्टवर पाठवूयात आता या लोकांनी ज्यांनी अभ्यास क्लिअर आहे किंवा ज्यांना माहिती आहे की माझी एस बी आयची क्रिकेलची प्री वगैरे निघेल अशा विद्यार्थ्यांसाठी सांगताना एक एक पॉईंट फक्त डिस्कस करताना राहिला खूप लोकांना असं वाटतं की एस बी आय क्लरिकलच्या प्रीचा कटॉप जो आहे तो काय लागेल आणि कसा लागेल मी थोडासा एस बी आय क्लरिकलच्या प्रीबद्दल स्केप्टिकल आहे त्या पाठीमागचं रिझन असं आहे की महाराष्ट्रासाठी जरी वेकन्सीज चांगल्या असल्या साडेसातशेच्या आसपास बिहार सरकारला ज्या वेकन्सीज नव्हत्या तर त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी माहीत नाही कुठून अप्लाय केलेलं आहे त्यातल्या त्यात क्लरिकलच्या वेकन्सीजमध्ये महाराष्ट्राचा आकडा जास्त महाराष्ट्राच्या वेकन्सीजचा आकडा जास्त असल्यामुळं आपल्या ज्या आसपासच्या राज्यातले मुलं आहेत ते सुद्धा इकडून अप्लाय करतात तेलंगणा ते मुलं अप्लाय करतात आंध्राचे मुलं इकडून अप्लाय करतात कर्नाटकातले मुलं अप्लाय करतात गुजरातमधून करतात मध्य प्रदेशमधून करतात छत्तीसगडमधून करतात तर ह्या विद्यार्थ्यांमुळे सुद्धा एखाद्या वेळेस त्यातले तर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट बिहारमध्ये शून्य वेकन्सीचा असल्याचा जो तो तुमच्या कट ऑफवर होऊ शकतो म्हणून सुद्धा मी जे विद्यार्थी जनरल बँकिंगला गेलेले आहेत त्यांना असं म्हणलेलं की जरी दादा तुमचा एस बी आय पी ओचा फ्री एस बी आय वगैरेचा फ्री येत असं येतोय ये नाही येतोय माहीत नाही पण त्याच्यानंतर पण तुम्ही ह्या दोन एक्झाम सोडू नका हे म्हणण्याच्या पाठीमागचं माझं कारण हे तेच आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट सर एस बी आय पी ओच्या केसमध्ये आता हा सगळा अभ्यास किंवा अभ्यासक्रम किंवा त्याच्याबद्दल सांगत असताना की ह्या विद्यार्थ्यांनी सध्या काय करावं पलीकडच्या विद्यार्थ्यांबद्दल मी मंथली सेशनमध्ये जे ते बोलून बसलेले ऑलरेडी की ह्या विद्यार्थ्यांनी आता सध्या अभ्यास चालू करताना बघा की अभ्यासाचा प्लॅन बनवून खूप सोपा आहे आता बघा त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्यासमोर प्रीच्या एक्झाम्स आहेत त्यांनी प्रीचा अभ्यास पण केला पाहिजे प्रीच्या अभ्यासासाठी काय कारण की ज्यांच्या ज्यांच्या एक्झाम जवळ आहेत त्यांना त्यांना मी मॅक्सिमम करून टेस्ट किंवा ऑनलाईन वाला पार्ट सांगतो आणि ज्यांचा ज्यांचा अभ्यासच बाकी आहे त्यांच्यासाठी अभ्यास जो आहे तो ऑफलाईन आणि बुक्सच्या माध्यमातून सांगत असतो जो इथेही माझा कंटिन्यू करेल की यांनी मॅक्सिमम पार्ट बुक्समधून क्विजमधून जे जे टॉपिक झाले त्याचं रिव्हिजन करून जे जे टॉपिक बाकी आहेत त्याच्यावर त्यांचा पहिल्यांदा हक्क पहिल्यांदा त्यांनी केलं पाहिजे जे आता सध्या निकालाच्या जवळ आलेले आहेत त्यांनी मॅक्सिमम पार्ट हा ऑनलाईन प्रॅक्टिसच्या माध्यमातून केला पाहिजे तर इथं मी सांगत असताना त्यांनी त्या माझा जोर जो तो ऑनलाईन प्रॅक्टिसवर जास्त असणार आहे तर बघा तर त्यांच्या केसमध्ये दे, डेली एक एस बी आय पी ओची फ्री दिली पाहिजे आता हे सांगताना हे का दिली पाहिजे बघा सर मी तर मागच्या पाचच्या पाच फ्री पास आहे सहाच्या सहा प्री पास आहे ती गोष्ट वेगळी होती पण सध्याच्या एक्झाम सध्याच्या याच्यामध्ये एक अंदाजे मी तुम्हाला सांगितलं पासष्ट हजारापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी जिथते प्री एक्झामिनेशन दिली आहे आय बी पी ए आय बी पी एस पी ओची मेन्स दिलेली आहे असं मी तुम्हाला लास्ट मिनिट टिप्सच्या दिवशी बोललो होतो राईट मी अजूनही त्या गोष्टीवर ठाम आहे आता सर या पासष्ट हजारांनी आता पुढे मेन्सला वगैरे किती घेतील काय घेतील याच्याबद्दलचा पाठ पुन्हा मंत्री सेशनला आता एस बी आय पी ओच्या केसमध्ये वेकन्सीज काहीतरी सोळाशे का आहेत समजा फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांच्या वेकन्सीज पकडून सतराशे वेकन्सीज पकडल्या तर मेन्स फक्त सतरा हजार लोकांची होणार आहे तर त्यामुळं पहिल्यांदा ह्या लोकांमध्ये येणं सोपं आहे ह्या लोकांमध्ये येणं अवघड आहे बरं त्यात समजा एक्झाम सतरा अठरा एकोणीस वीस अशी झाली चार दिवस झाली आणि चार शिफ्टमध्ये झाली एवढं होत नाही चारशे सोळा तर ह्या सोळापैकी समजा चौदा शिफ्टमध्ये जर एक्झाम झाली तर या एक्झामला अप्लाय करणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे तर त्यामुळं प्रीवर आपलं लक्ष देत ते चांगलं ठेवा का पासष्ट हजारामध्ये येणं आणि सतरा हजार मुलांमध्ये याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणून प्रीचा अभ्यास चांगला ठेवा एकदम ओव्हर कॉन्फिडन्सला जाऊ नका की माझी ग्रामीण बँकेची प्री निघाली आहे क्लर्कची निघाली आहे पीओची निघाली आहे आय बी पी एस निघाली आहे आय बी पी एस पी ओ निघाली आहे माझी मधल्या काळात अजून कोणती प्री निघाली आहे तर माझी ही पण प्री सहज निघून जाईल तर त्यामुळं एसबीआय पी ओच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा मेन्स तर सगळ्यांना शॉक बसला जे त्या त्या विषयीचे पंडित होते त्यांनाही शॉक बसला तर खरं तुमचं जे आ, इन आऊट होण्याच्या म्हणजे सगळ्या सगळ्यात महत्त्वाचा जो कोणता पोर्शन अशा वेळेस राहतो आयच्या केसमध्ये एक्झामचा पॅटर्न हा तसाच असतात कोणता वेळेला कॉन्ट आवड होतो कोणतं रिजनिंग आवड असणार काहीतरी असणार पण पहिल्यांदा ह्या सतरा हजार मुलांमध्ये येणं महत्त्वाचं आहे म्हणून ओ प्रीला एकदम अंडर एस्टिमेट करतो म्हणून का त्यात चांगले मार्क्स जात ते घेण्याचा प्रयत्न करा मागच्या कट ऑफ आहे गेस त्रेसष्टच्या आसपास सिक्स्टी थ्रीवर असावा आता तर तो एक पार्ट झाला तर त्यामुळं या विद्यार्थ्यांनी प्री चांगल्या पद्धतीने करा आता त्याच विद्यार्थ्यांची काही काही देण्याची सी जी एलची पण फ्री आहे नंतर जानेवारी महिन्यामध्ये एफ मा सी ए आहे तर त्यामुळं सध्या बँकिंगच्या विद्यार्थ्यांनी समजा सोम मंगळ हे केलं तर बुध हे करा गुरु शुक्र हे केलं तर शनिवार हे करा सांगण्याचा मुद्दा दोन एस बी आय पी ओ फ्रीच्या पाठीमागे एक सी जी एरची फ्री द्या सर मग मी सीजीएलचा अभ्यासच केलेल्यानंतर सीजीलची परी का देऊ त्या पाठीमागचं रिझन असं आहे की एलमध्ये दिवसेंदिवस वेकन्सीज वाढत आहेत तुम्ही बघितलं असेल थोडंसं राज्य आणि केंद्रशासन दोघंही पाठीमागे लागलेले आहेत वेगवेगळ्या वेकन्सीज काढायचे आत्ता काल परवा आजच मला असं वाटतं तराठी भरतीबद्दल पण तीन चार आज जागांसाठी काहीतरी आलेलं आहे नोटिफिकेशन काहीतरी आलेलं आहे पोस्टरचं काहीतरी चालू आहे आता पोस्टाची जी डी जी एसची ॲडव्हर्टिजमेंट फेब्रुवारीमध्ये येते तर ह्या जागांबद्दल जे आहेत ते मागच्या काही दिवसापासून बऱ्यापैकी घडामोडी चालू आहेत त्यामुळं माझं आणि कसं होतं माहिती आहे का एलची प्री डिसेंबरमध्ये झाली डिसेंबरच्या वेगवेगळ्या दिवशी झाली तर एलच्या केसमध्ये जसं बँकिंगमध्ये एका महिन्याच्या काय लगेच मेन्स होऊन जाते आता तुम्ही सीमध्ये बघाल बारा फेब्रुला समजा सीची फ्री झाली बारा मार्चला होऊन जाईल असं बारा चौदा पंधरा मार्चला महिन्याभरात होऊन जाते पण इथं कसं आहे एलची प्री झाली वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली परीक्षा संपली एखाद दुसऱ्या सेंटरला आचारसंहिता म्हणा बाकी काही म्हणा त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाम कधी कधी अडकते आचारसंहिताच्या याच्या त्याच्या केसमध्ये एखाद दुसऱ्या सेंटरला एक्झाम झाली काहीतरी प्रॉब्लेम झाला अक्रॉस इंडिया बँकांची आठ नऊ लाख लोकांची एक्झाम घेणं वेगळं आणि सी जी एलची चौतीस लाख लोकांची एक्झाम घेणं वेगळं फरक पडतो ना ते झाल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर एक्झाम झाली की त्याच्यानंतर आन्सर की, 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 की रिलीज होते मग आन्सर कीमधून हरकती मागवल्या जातात आन्सरकीच्या हरकती मागव मागवले की मग त्याच्यावरचं क्लॅरिफिकेशन होतं आणि मग त्याच्यानंतर निकाल लागतो निकाल हा व्हरायटी ऑफ वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळा निकाल जो येतो ते कट ऑफ वगैरे बाकी सगळ्या गोष्टी पाहिलंच असेल ते होतं तर ह्याच्या मेन्सला वेळ ना समजा याची मेन्स फेबमध्ये मार्चमध्ये एप्रिलमध्ये मेमध्ये गेली आणि आता सीजीरीची प्री क्वालिफाईंग झालेली आहे म्हणून आता तुम्ही ते आता तुम्ही सीजीरीची प्री फक्त क्वालिफाय केली किती वेकन्सीज असतील वन टू टेन असतील वन टू ट्वेंटी असतील आता तर वेकन्सीज सध्या पस्तीस चाळीस हजार दाखवतात पोस्टाच्या वेकन्सी जास्त ॲड झाल्यामुळं चाळीस हजार विद्यार्थ्यांना इन टू टेन समजा समजा म्हणतोय मी इन टू टेन केलं चार लाख लोकांना घ्यायचं असेल तर आपल्याला बत्तीस लाख लोकांनी समजा अप्लाय केलेलं आहे तीस ते पस्तीसमध्ये किती त्या आहे त्यातले वीस पंचवीस टक्के लोकं तुम्ही अॅबसेंट पकडा त्यामुळं समजा पंचवीस तीस लाख लोकांपैकी चार लाखात यायचं आहे सहापैकी एका मुलामध्ये यायचं आहे विच इज नॉट डिफिकल्ट त्यातल्या जर तुम्ही बँक एक्झामची तयारी केलेली आहे तर तुमचं कॉन्ट्रिजनिंग हे खूप जास्त चांगलं झालेलं आहे तुम्हाला वाटत नसलं तरी तर त्यामुळं लो, तुम्ही लोकांनी एलची प्री देऊन ठेवा सध्याला ऐका माझं आणि नंतर विसरून जा पुढे पुन्हा बँक एक्झामच्या तयारी लागून जा आणि नंतर या वर्षी माझ्या सो माझे विद्यार्थी म्हणा किंवा आपले आसपासचे यूट्यूबच्या सबस्क्रायबर म्हणा यूट्यूबचे सबस्क्रायबर म्हटलं तर फक्त बँकिंगचे वन थाउजंड प्लस मुलं असं मी पाहतो जे अभ्यास न करता सी जी एची प्री पास होणार आहेत जर तिने अप्लाय केला असेल तर कारण की वेकन्सीज एवढ्या जास्त आहेत तर त्यामुळं एक दोन ह्या टेस्टच्या पाठी मग ही एक टेस्ट द्या सी जी एच्या प्रीच्या टेस्ट देताना प्रेफरेबली टेक्स्टबुकवर जे आहेत सध्या खूप कमी वेळ होईल तुमची टेक्स्टबुकवर तासाभराची तुमची टेस्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रिवियस पेपर जे आतापर्यंत आलेले पेपर आहेत ना ते द्या कारण की एस एस सीच्या केसमध्ये क्वेश्चन रिपीट होतात तर कारण की आपल्या बँक एक्झाममध्ये मेमरी बेस्ड असतं दोघांमध्ये फरक आहे बँक एक्झाममध्ये मेमरी बेस्ड पेपर असतात सी जेला प्रिव्हियस पेपर असतात ते जसेच तसे येतात त्यामुळं हे प्रिव्हियस पेपर सगळे ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही टेस्ट जे आहेत त्या दिल्या पाहिजेत असं मला वाटतं हे दोन असं एक आता एकदा का सतरा अठरा एकोणीस वीस तारखेला ही परीक्षा संपली नंतर तुमची प्री चालू झाली पाहिजे बघा एफ सी आयची जे कोणते असेल टेक्निकल कारण की प्रिय तर सगळ्यांची सारखीच आहे पंचवीस 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 पंचवीसचे चार सेक्शन आहेत टेक्निकल असो अकाउंटन्सी असो बाकी काही असो एक तासाची परीक्षा एक तासाचा ॲनालिसिस दोन तास या गोष्टी लागतील पण हे लागत असताना एस बी आय पी ओ प्रिला एकदम काय म्हणतात त्याला इझी घेऊ नका त्या परीक्षेला तर ही कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी असली पाहिजे ह्याच्यासोबत बघा जी मी नेहमी सांगतो निकाल लागेपर्यंत तुम्ही तुमच्या एस बी आय क्रक प्रीचा निकाल लागेपर्यंत आय बी पी एस एस बी आयची क्रक मेन्स आय बी पी एस एस बी आयची पी ओ मेन्स यांचे कॉन इंग्लिशचे माझा पुन्हा पुन्हा फोकस हा मेमरी बेस्ड पेपरवर चालला आहे सर तुम्ही मेमरी बेस्ड पेपर पेपरबद्दल एवढं जास्त स्पेसिफिक का आहात मी याही वर्षीचा आय बी पी एस पी ओ मेन्सचा पेपर बघितलेला आहे आणि मला नेहमी असं वाटत राहतं की दरवर्षीच्या पेपरमध्ये काही ना काही साम्य मला सापडत जातं काही ना काही साम्य सापडत जातं काही ना काही लॉजिकमध्ये साम्य सापडत जातं त्यामुळं माझा जास्त जोर जो येतो या साधारणतः क्वांटर इंग्लिशचे हा वर्ष पण लिहायचं राहिलं माझ्याकडून दोन हजार अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस ह्या चार वर्षाचे पेपर सेक्शनल पेपर तुम्ही दिले पाहिजेत अड्ड्यात गेला सेक्शनल आहेत आणि ऑलिवूडला मला वाटतं फुल लेंथ आहेत तर डेली दोन सेक्शन तुम्हाला द्यायला हरकत नाही क्लर्क मेन्स असेल तर आज क्वांटेर केला उद्या एरआर इंग्लिश केला परवा क्वांट इंग्लिश केला या हिशोबानं आणि आय पी ओ मेन्स असेल तर क्वांटेर एका दिवशी अनालिसिस होणार नाही एका दिवशी क्वांटेर अॅनालिस होणार नाही तर आज समजा क्वांट इंग्लिश केलं उद्या एर इंग्लिश केलं तर ह्या पद्धतीनं साधारणत एक दोन तीन चार चार गुणिले तीन हे होतात बारा पेपर यायचे बारा पेपर यायचे ओव्हरऑल चोवीस पेपर होतील जर फक्त एस एस बी बी आय केलं तर आय बी पी एस आय बी पी एस केलं तर अठ्ठेचाळीस पेपर येत ते टोटल झाले पाहिजेत ते एवढे पेपर तुम्ही देऊ शकतात पण सध्या स्टार्ट विथ एस बी आय क्लर्क मेन्स आय बी पी एस वर्क मेन्स दॅन एसबीआय पीओ मेन्स आणि असतील तर आय बी पी एस पीओ मेन्स सर आय बी पी एस पीओ मेन्सचा लेवल पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की एस बी आय पी ओ मेन्स त्याच्यापेक्षा उघड असेल त्याच लेवलला असते फक्त नाव एस बी एस एस एसबीआय आहे आयबीपीएस आणि एस एसबीआय पी ओ मेन्सचा पेपर हा एकाच लेवलला चालत असतो थोडंसं एसबीआयचं इन्क्लिनेशन प्रॉबाबिलिटीकडे जास्त असतं जे काय बी पी एस पी पे मी एन्स आपल्याला पाहायला भेटलं नाही त्यामुळं हे साधारणतः डेली दोन सेक्शन करा एक चार तास वेळ लागेल एखाद दिवशी तुम्हाला असं वाटलं की नाही मला, मला आजचे दिवस ह्या चार तासाचा वेळ देण्यापेक्षा मी आज एकच सेक्शन सॉल्व्ह करतो आणि राहिलेला वेळ मला पझलची प्रॅक्टिस करायची आहे आयची प्रॅक्टिस करायची आहे जुन्या अजून काही नवीन टाईपमध्ये स्ट्राईक रेटचा क्वेश्चन आला होता आता आय बी पी एस पी ओ मेन्सला मला त्याची काही प्रॅक्टिस करायची करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण हा एवढा पार्ट कम्प्लीट करा हे सगळं करत असताना वीकली एस बी आय क्लक मेन्स किंवा एस बी आय पी ओ मेन्स जे वीक विद्यार्थी आहेत जे आत्ता आत्ता एस बी आयच्या एक्झाम वगैरे टार्गेट करतात त्यांनी एस बी आय क्लॉक मेन्स विक्री ठेवा संडेला आणि अन्लासेस फुल इंटरेस्ट टेस्ट म्हणतोय मी तर हे चालू असताना एक दिवस सध्याला फक्त फुल इंटरेस्ट टेस्ट चालू ठेवा जसा निकाल लागला तुमचा परीचा नंतर तुम्ही हा वरचा पार्ट तेव्हापर्यंत संपलेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही कंप्लीटली मॉक टेस्टच्या पाठीमागं लागू लाग लागू, लागू शकतात आता सध्याला मी तुम्हाला एस बी आय पी ओ मेन्सचे मॉक टेस्ट वगैरे का सांगत नाही आहे आय बी पी एस पी ओ मेन्सच्या टेस्ट झाल्याच्यानंतर सगळ्या टेस्टच्या कंपन्या ज्यात ना त्या पॅटर्नला कॉपी करण्याचा प्रयत्न करतील सगळ्या टेस्ट तुमच्या जेवढे काही टेस्ट तुम्ही घेतलेले आहेत सगळेजण आय बी पी एस पी ओ मेन्सला कॉपी करायचा प्रयत्न करतील त्यांनी कॉपी करायचा प्रयत्न केला की ते वाले क्वेश्चन सगळे आय पी ओ मेन्सला होतील म्हणून आय पी ओ मेन्सशी फुल लँड टेस्ट सध्या देऊ नका कारण की ह्या सगळ्या कंपन्या तर त्या कामाला लागल्या असतील माझं बऱ्यापैकी त्या लोकांशी बोलणं असतं कंटिन्युअस मी टचमध्ये असतो तर त्यामुळं आणि त्या ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म जे आहेत ते हेही सांगायला फोन करतात की सध्याला आमच्या आमच्या टेस्टबद्दलचं परसेप्शन विद्यार्थ्यांचं असा असा आहे त्यामुळं आम्ही त्याच्यात हे हे चेंजेस केले जे तुमच्या माध्यमातून तुम सांगा म्हणून तर त्यामुळं त्यांना त्या फुल लँड टेस्टला वे वेळ लागेल तेव्हापर्यंत तुम्ही हा वाला पाठ करून ठेवा एक चार तासाची ॲक्टिव्हिटी आहे कधी कधी दोनच तास केलं म्हणजे एकच सेक्शन केलं समजा तर चालून असं काही फरक पडत नाही आय बी पी एस पीओ मेन्स किंवा आय पी ओ मेन्सच्या केसमध्ये कधी कधी कोणचं एकच सेक्शनला तेवढा वेळ लागतो बिलकुल चालतं आणि वीकली फुल अँड टेस्ट ठेवा जे लोक वीक आहेत त्यांनी एसबीए क्लक मेन्सपासून चालू करा पहिले काही दिवस एसबीआय क्लक मेन्स देऊन मग एसबीआय पीओ मेन्सला सर मी समजा एस बी आयला अप्लायच केलेलं नाही तर माझं पुढचं शेड्यूल कसं पाहिजे मग तर काही प्रॉब्लेमच नाही समजा एस बी आय प्यूला अप्लाय केलं नाही सध्या सीजीअर होईपर्यंत सीजरीच्या फ्री दे मग एप सी एल टाक त्यामुळे काही ह्या ठिकाणी काही अप्लाय केलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये आणि माझं एस बी आय क्लर्क त्याला मी अप्लाय केलं आहे पण माझं इफ्फी आहे एस बी आय क्लर्कला केलं आहे प्युला नाही केलेलं आहे पण माझं होईल का नाही फ्रीमध्ये मला डाऊट आहे तरी पण एक्झामचा निकाल लागेपर्यंत फॉलो करा पुढे एक जेंडरल सोबत एक अजून एक महत्वाचा सेक्शन ॲड करायचं आहे जनरल नॉलेजचा या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आठवा माझे जुने लेक्चर मी त्या सांगितलं होतं डिसेंबर महिन्यात तुम्हाला जसं तुम्ही फ्री झालात आय कसं प्रिय आय बी पी एस पासून तुम्हाला जनरल नॉलेज ॲड करायचं आहे रिझन काय आहे हे बघा रिझन त्या पाठीमागचं काय की कुठं गेलं हां जसं तुम्ही इथून बघा तुमच्या आय क्लर्क मेन्स ही फिफ्टीन जॅनल आहे तुम्ही फ्री होऊन जाता आय बी पी एस एसओमधून समजा आय बी पी एस एसओतून फ्री झालात ही परीक्षा चोवीस किंवा एकतीस साला आहे एकतीस डिसेंबरला आहे अरे एकतीसला तुम्ही फ्री झाला तुम्हाला हे होऊ शकतं की पुढच्या दिवशी तुम्हाला एफ सी आयची एक्झाम द्यायची पंचवीस मार्काचं जी के आहे कुठून अभ्यास करणार या एका दिवसात अभ्यास होईल का तो म्हणून केच्या अभ्यासाला लागा कशातून ते सुद्धा सोर्सेस तुम्हाला सांगितलेले आहेत सध्याला केचा जो सोर्सेस तुम्हाला जो वापरायचा आहे तो तुम्ही अरिहंच मनोहर पांडे यांचं पुस्तक जे ते वाचायचं जनरल नॉलेजचं जनरल नॉलेज बाय मनोहर पांडे आणि जनरल सायन्स पण पुस्तक वाचायला लागा जनरल नॉलेज जनरल सायन्स त्याच्यानंतर लुसेंटची भाषा थोडीशी अवघड असल्यामुळे म्हणून मी आर्यंत आणि ल्युसेंट हे दोन प्रेफर करून हळूहळू चालू करा तुमचं रेग्युलर जीए तुम्हाला लागेल ते कुठं लागेल आय क्लर्क मेन्स लागेल आय पी ओ मेन्स लागेल इकडं तर लागेल पण सोबतसोबत तिकडं आहे एल आय सीची ॲड आल्यानंतर मी थोडंसं इन्शुरन्स अवेअरनेसबद्दल बोलणार आहे मागच्या वेळेला विद्यार्थ्यांचा कसा गेम झाला होता इन्शुरन्स अवेअरनेसमध्ये तेव्हा आता सध्या ते बोलण्याचा विषय नाहीये ते ज्या कोणत्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो <coughs> आता आ, जीए सोबत जी केचा पार्ट करायचं जी के कशातून करायला सांगितलं जी ए तुमचे जे जे सोर्सेस त्याच्यामध्ये पुढचा एक महिना असल्यामुळं जर तुम्हाला असं वाटतं की मी एक सोर्स वापरायचो पण आता मी थोडंसं बोर झालो त्या गोष्टीला मला आता वाय सोर्सकडे गेलं पाहिजे तर तुम्ही जनरल ह्या दिवसामध्ये चेंजेस करू शकतात का डिसेंबरमध्ये एज सच कोणती मेजर एक्झाम बँक एक्झाममध्ये तुमची पडत नाहीये सीजरची प्री सोडली तर त्यामुळं तुम्ही ह्या दिवसामध्ये जर तुम्हाला जी एचा सोर्स चेंज करायचा असेल तर महिना दीड महिन्याचा गॅप तुम्हाला मिळतोय ह्या काळामध्ये तुम्ही करू शकता ह्याच्याशिवाय राहिलेला सगळा टाईप तुम्हाला रि वीक सेक्शनच्या तयारीत द्यायचा आहे त्या वीक सेक्शनमध्ये जे महत्त्वाचे पार्ट आहेत त्यामध्ये काय आहे सध्याला जसं तुम्ही बघितलं एक आय बी पी एस पीओ मेन्सला एक कोडिंगवाला क्वेश्चन आला होता कोडिंगवाला विचित्र कोडिंगवाला दोन दोन मार्काचा क्वेश्चन आला होता ट्रँगल इन्फिनिटी काय काय विचित्र साहित्यने दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये मला तो एक नवीनच टाईप दिसला सगळ्यांना दिसला इनफॅक्ट तर त्यामुळे मी तशा क्वेश्चनची एक, एक एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो चालू करून द्यायची स्ट्राईक रेटवाला डी आला होता असा अजून कोणकोणता डी आय येऊ शकतो स्ट्राईक रेट रेटवाला डी आय हा आपल्या अजूनही क्वांड बॅचमध्ये ॲव्हरेज अँड एजे ॲव्हरेज अँड एजेस टॉपिकमध्ये जी डी आयची पी डी एफ आहे त्याच्यामध्ये तसा स्ट्राईक रेटचा डी आय ऑलरेडी कवर्ड आहे त्यामुळं हा सगळा जो जो तुम्हाला असं वाटतं की हा माझा वीक पार्ट आहे इंग्लिशवर काही काम करायचं आहे सगळं इथं चालू करायचं सर मला सांगा सा, सा, दोन तास चार तास आणि दोन तास ह्या आठ तासानंतर आमच्याकडे एनर्जी कोणती शिल्लक राहते काही वीक एरियाजवर काम करायचं मी तसं म्हणलोच नाही हा वाला पार्ट दोन प्लस दोन ठेवा मॅक्सिमम चार ठेवा जर तुम्हाला असं वाटलं की काल आपण दोन सेक्शन केले होते आज एकच सेक्शन करायचं इकडचं आणि राहिलेला सगळा वेळ हा ह वीक एरियाजवर कामाला द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही तसाही वेळ त्या पद्धतीनं काढू शकतात तर ही अशी तुमची तयारीची दशा आणि दिशा ही पुढच्या काही दिवसामध्ये ॲटलिस्ट नोव्हेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत असली पाहिजे असं मला वाटतं ज्या लोकांचे विषय थोडेसे वीक आहेत यावर्षी तुमचा टाईमटेबल थांबत नाही तुम्हाला कंटिन्युअस एक्झाम सापडणार आहेत त्यामुळं जानेवारी असो फेब असो मार्च असो एप्रिल असो मे असो हे मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणत नाही हे मी ॲक्च्युअल मला सांगतो त्यामुळं पुढच्या काही दिवसामध्ये ज्या लोकांचं खरंच अजूनही गणितात हात तेवढं बसलेला नाही रिजनिंग वीक आहे इंग्लिश वीक आहे मार्क खराब येत आहेत अशांनी पहिल्यांदा अभ्यासावर फोकस करा, करा हा ओव्हरऑल पार्ट जो आहे तर ज्यांचा अभ्यास सध्याला झालेला आहे ज्यांना अभ्यासाची काही ना काही डिरेक्शन पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः मी सांगितलं होतं सोबत शक्यतो यातला कॉन्टेंट तो मला आवडला असेल तर तो लाईक केला पाहिजे आणि अजून याच्याशिवाय काही डाय डाऊट तुमचे शिल्लक असतील तर ते डाऊटसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाका जरी मी कमेंटला तुमच्या रिप्लाय करत नसलो मी कमेंट सगळ्या वाचत असतो व्हिडिओ टाकल्यानंतर पहिल्या पाच सहा दिवस मी कंटिन्युअस कमेंट जो तो वाचत असतो व्हिडिओ खाली गेला की नंतर कमेंट वाच कमेंट वाचायला तेवढा जास्त होत नाही किंवा तेवढा जास्त रक्षात राहत नाही त्यामुळे पहिल्या पाच दिवसामध्ये तुम्ही जेव्हाही व्हिडिओ पाहत आहेत त्याच्यावर तुमचे डाऊट जे आहेत ते आले पाहिजेत एसओच्या मुलांनी मी ऑलरेडी थर्टी डेजचा प्लॅन सांगितलेला आहे ते त्या पद्धतीने चालावं जे जनरल बँकिंगचे विद्यार्थी एसओकडे वळ जे एसओचे विद्यार्थी जनरल बँकिंगकडे वळले होते त्यांनी अजूनही एसओ आणि सोबत सोबत एफ सी आय हे कंबाईंड ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहिली पाहिजे तर एक चांगला काळ तुमच्यासाठी रिक्रुटमेंटच्या हिशोबानं पुढची दोन अशा राहणार आहेत त्यामुळं सुद्धा बऱ्यापैकी एक्झाम जे आहेत ते पुढे असणार आहेत त्यामुळं आता केलेल्या तयारीमध्ये थांबू नका हाच फ्लो पुढेसुद्धा तुमचा चालला पाहिजे लेक्चर कसं वाटलं किंवा कॉन्टेंट कसा वाटला आणि त्याच्याबद्दल तुमचे अजूनही काय डाऊट्स असतील तर ते तुम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद